नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार ॲडव्होकेट राहुल धिकले यांनी नुकताच जेलरोड विभागामध्ये भव्य प्रचार दौरा आयोजित केला. या दौऱ्यादरम्यान विशाल संगमनेरे यांच्या कार्यालयामध्ये त्यांचा फटाके आणि आतिषबाजीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. आमदार धिकले यांचं नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या मातोश्रींनी पारंपरिक फेटा बांधून औक्षण केलं, ज्यामुळे वातावरणात उत्साह संचारला. ॲडव्होकेट राहुल धिकले यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये अनेक विकासकामं केली आहेत. मुलामुलींसाठी विविध ठिकाणी अभ्यासिका उभारल्या. महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर समाज मंदिरांचं निर्मिती कार्यसुद्धा चालू असून विशेषतः राज्यातील सर्वात उंच श्रीराम मूर्ती उभारण्याचा त्यांचा उपक्रम भाविकांसाठी श्रद्धास्थान बनलाय. नाशिक रोडला सुप्रसिद्ध सोमानी गार्डनच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करून काम पूर्ण करण्यात आलंय. याशिवाय महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे देखील बसवण्यात आलेत. राहुल धिकले यांना विधानसभेमध्ये प्रचंड बहुमतांनी विजय करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.